मला खात्री आहे की प्रत्येकाने हे गाणे ऐकले असेल. तुमच्यातील काहींनी तर ह्या गाण्याच्या नादावर नाचही केला असेल. गाण्याच्या बोलण्यावरून कोणालाही सहज समजेल की ही नदी पार करण्याची इच्छा असलेल्या एखाद्याची विनवणी आहे. पण ही इच्छा फक्त एक लग्न समारंभात सहभागी होण्यापुरतीच की ह्या गाण्याच्या माध्यमातून हृदयात दडलेल्या विरह भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. हे गाणे बहुतेक शोध चौकशी इन्क्विझिशनच्या काळातले असावे, जेव्हा हिंदूंची आस्थास्थाने धर्मांध जेजुईट मिशनरी आणि पोर्तुगीज सैन्य नष्ट करीत होते. हिंदूंचे विधी आणि सण जसे विवाह समारंभ, मुंजीबंधन, बारसा यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. हिंदूंचे याचक आणि शिक्षकांना पोर्तुगीज प्रदेशातून हाकलण्यात आले होते. अनाथ हिंदू मुलांना त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळे करून ख्रिस्ती नामकरण केले जायचे. 2 एप्रिल 1560 रोजी पोर्तुगीज व्हायसरॉय कॉन्स्टँटिनो डी ब्रँगा यांनी आदेश दिले की शहरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या ब्राह्मणांना गोवा बेट आणि पोर्तुगीज राजाच्या भूमीबाहेर फेकून द्यावे. या ब्राह्मणांना आपली मालमत्ता सोडायला 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला. 8 जून रोजी अशाच एका आदेशाद्वारे सोनार जातीच्या लोकांनाही येथून हाकलून लावण्यात आले. 31 जानेवारी 1620 रोजी मंजूर केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की कोणीही हिंदू ह्या गोवा शहरात किंवा बेटावर व लगतच्या प्रांतात विवाह समारंभ करू शकत नाही. परिणामी हिंदूंना नदी ओलांडून लग्नासाठी पोर्तुगीज हद्दीबाहेर जावे लागले. 1715 साली तर कंपनी ऑफ जीजसचे प्राचार्य पादरे इनासियो दे आल्मेदा यांनी आदेशच जारी केला. पवित्र येशू ख्रिस्तांची शिकवण ऐकण्याकरिता सर्व हिंदूंनी स्वपरिवारासह चर्चमध्ये यावे. अशा ह्या अपमानास्पद हिंदू विरोधी कायद्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंदूंची पोर्तुगीज शासित प्रांतातून विस्थापन झाले. आपली परंपरा, संस्कृती आणि धर्म वाचविण्याकरिता गोव्यातील हिंदूंना म्हणावे लागले, हाव साहेबा पलतडी वैसा, कारण नदीपलीकडेच त्यांचा धर्म वाचला जाऊ शकत होता. ह्या जबरदस्तीच्या निर्वासनाची दुःखद व्यथा रंगा हरिजींनी काव्यरूपात मांडली आहे. ते म्हणतात, गोय माये भूय माये तुझे मायेत लोळतात, तुझे कोटी आशिष असू आमच्या भावी जीवितात, शिकवण तुझी म्हण येतात नय वतात, तरी आज उच्चारतात आई आम्ही वतात, आई आम्ही वतात.